नमस्कार, श्रीराम मंडल यमुने दिबड़ेवाड़ी मुंबई ट्रस्ट। आज आमचा हा श्रीराम जन्मोत्सव 75वा अमृत महोत्सव आहे। या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी ट्रस्टी या नात्याने मी सर्व भाविकांना व सर्व राम भक्तांना माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व बरकणीदारांना आणि आम्हाला सर्व मदत करणारे लोक यांचे पहिले आभार मानतो। प्रभु रामचंद्र करणे प्रार्थना करेन की माझ्या हातून कायम चांगलं काम करण्याची मला शक्ती आणि बुद्धी दे। जे जे राम भक्त आहेत जे जे या गावातील रहिवासी आहेत किंबहुना या पृथ्वीवरील जे रहिवासी आहेत या दापोली मतदारसंघातील रहिवासी आहेत त्यांच्या ज्या ज्या मनोकामना असतील त्या पूर्ण करण्याची शक्ती सगळ्यांना दे, चांगली बुद्धी दे। दुसऱ्याची स्वप्न पूर्ण करण्याची शक्ती, दुसऱ्याची स्वप्न बघण्याची दानत आणि बुद्धी देखील मला द्यावा, प्रत्येक नागरिकाला द्यावी, प्रत्येक रामभक्ताला द्यावी अशी त्याने प्रार्थना करेल। अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आहे, मला वाटतं मी आम्ही मंगेशजी आणि आम्ही 4 तारखेला देखील हजर होतो इथे। सुंदर नियोजन केलं होतं, सुंदर आयोजन केलं होतं। मगाशी आम्ही रथयात्रा 2 वेळा बघितली, रामाचा रथ 2 वेळा माझ्या घरी देखील आला होता। हे सगळं इतके दिवस नियोजन चालू आहे, इतकं त्यांचं कौतुक करावं तिथं थोडंच आहे। सुरुवातीला वाटायचं दुबळेवाडी छोटी गळीवाडी छोटीशी आहे म्हणून, पण अख्ख्या तालुक्याने आदर्श घ्यावा इतकं चांगलं नियोजन या वाडीने केलेलं आहे। मला लहानपणापासून माहिती आहे, लहानपणापासून मी इथे रामनवमीच्या उत्सवाला येतो आहे किंवा रक्ताचं नातं या वाडीबरोबर असल्यामुळे मला मी आवर्जून मी इथे येतोय। आज रामनवमीचा दिवस आणि रामनवमीच्या दिवशी या दापोली तालुक्यामध्ये घिमवणे दुबळेवाडी दापोली शहरामध्ये सुद्धा प्रभुआई हरणे 5 मध्ये सुद्धा 5 पंढरी आड्यामध्ये सुद्धा मोठमोठे कार्यक्रम या तालुक्यामध्ये रामनवमीचे उत्सव साजरे केलेले पाहायला मिळतात। पूर्वीच्या काळामध्ये फार कमी पाहायला मिळत होते, आत्ता मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त रामनवमीचे उत्सव गावोगाव झालेले आम्ही पाहतो आहे। पण दुबेवाडी घिमवणे दुबेवाडी राम मंदिराचा हा उत्सव साजरा करत असताना एक गोष्ट मला आठवते की हा 50वासुद्धा उत्सव साजरा झालेला आम्ही उपस्थित होतो आणि या वर्षी अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष झाली, 75 वर्षाचं पदार्पण 75 वर्षामध्ये केलेलं या मंडळानं या उत्सवाच्या निमित्तानं पाहायला मिळालं, मला याचा अतिशय आनंद होतो आहे। दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये मुंबईपासून गावापर्यंत ही सारी मंडळी आमचे नरेश दुबे असू देत, सुरेश बोर्ड असू देत, आमचा सुभाष असू देत, शैलेश असेल, हे सगळे मान्यवर मंडळी, सगळ्यांची नावं घ्यायला कदाचित घेताना नावं राहून जातील, कुणावर अन्याय केल्यासारखं होईल, पण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दुबेवाडीमध्ये एक उत्सव साजरा होतो। 100वीसुद्धा म्हणजे साजरी करण्याचा योग येईल आणि तो दिवस शतमहोत्सव पाहण्याचा योग आम्हालासुद्धा मिळो अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो। आणि प्रभू रामचंद्राचा आज रामनवमीचा उत्सव आज मोठ्या दिमाखानं थाटामाठामध्ये दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा साजरा केलेला पाहायला मिळतो आहे, त्याबद्दल मी निश्चितपणे एक आनंद व्यक्त करत असताना या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो। सियावर रामचंद्र की जय। या मंदिराची स्थापना 1948 साली झाली। पूर्वीचं मंदिर हे एकदम साध्या स्वरूपाचं होतं, एक मातीच्या भिंती आणि कौलारू छप्पर अशा प्रकारचं हे मंदिर होतं। त्यानंतर 1972 साली त्याचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला। रौप्यमहोत्सवाला कुठल्याही प्रकारचा जीर्णोद्धार काय झाला नव्हता। त्यानंतर 1967 साली एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार झाला। या मंदिराच्या भिंती चिऱ्याच्या करण्यात आल्या आणि कौलारू छप्पर तसं ठेवण्यात आलं।
1997 साली या मंदिराचा पुनश्च जीर्णोद्धार करण्यात आला। त्यावेळेस भिंतीचं कुठल्याही प्रकारचे डागडुजी न करता त्याच्यावर स्लॅब करण्यात आला आणि घुमट घुमटाचं काम करण्यात आलं। आज या मंदिराला 75 वर्षे पूर्ण होत आहेत। अमृत महोत्सवाचं औचित्य साधून यावर्षी या मंदिरावर कलशारोहणाचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी कलशारोहणाचा कार्यक्रम केलेला आहे। अमृत महोत्सव असल्यामुळे आम्ही या वर्षी 10 दिवस पूर्णतः कार्यक्रम राबवलेला आहे। दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्तरावर स्पर्धा भरल्या होत्या। त्याला अतिशय चांगला रत्नागिरी जिल्ह्यातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। जिल्ह्यातून चांगले चांगले संघ येऊन या ठिकाणी अतिशय चांगली क्रीडा स्पर्धा झालेली आहे। त्यानंतर गेले 10 दिवस या मंदिरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उत्सव चालू आहेत। 9 तारखेला आमच्या वाडीतील म्हणजे ह्या सभासदांच्या महिने असतील, आते असतील, मुली असतील, या सगळ्यांना बोलवून त्याजवळजवळ 270 मुली आणि आमच्या बहिणी या काल आल्या। त्यांची वाजत गाजत मिरवणूक आम्ही काढली आणि या मंदिरामध्ये त्यांचा सन्मान आमच्या मंदिरातर्फे एक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। आज सकाळपासूनच आम्ही जल्लोष करत आहोत। आज श्रीराम जन्म झालेला आहे आणि आज संध्याकाळी ही भव्य मिरवणूक होणार आहे। आज दुपारी 3 वाजता भव्य मिरवणूक सुरुवात होईल। रात्री 10 वाजेपर्यंत ही मिरवणूक भव्य सोहळा हा रंगतदार सोहळा असणार आहे आणि हा सगळ्यात मोठा सोहळा आज आमचा संपन्न होणार आहे। आणि त्यानंतर या मंदिरात आरती होऊन रात्री नाटकाचा कार्यक्रम होणार आहे आणि आजच्या दिवसाचा कार्यक्रम पूर्ण होऊन उद्या महिला मंडळाची पूजा असेल, त्यानिमित्त महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि अशा प्रकारचा 10 दिवस कार्यक्रम आम्ही जल्लोषात इथं साजरा केला आहे। आपण आनंद कोकण या चॅनलद्वारे आमची मुलाखत घेत आहे। आपण अतिशय चांगले कार्य केलेलं आहे। या आमच्या मंडळाची दिवसेंदिवस अशी प्रगती होत जाऊ दे, अतिशय चांगली प्रगती झाली आहे। असे आपण सगळ्यांना प्रसिद्धी घेऊन आम्हाला आपलं असंच सहकार्य वेळोवेळी लाभावं। आमचे वाडीचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नरेजी दुबळे साहेब यांनी आपल्याला त्यांचं मनोगत, त्यांचे विचार मांडलेलेच आहेत। त्यांनी स्थापनेपासून अगदी आजच्या कार्यक्रमापर्यंत त्यांनी पूर्ण आढावा आपल्या समोर मांडलेला आहे, सांगितलेला आहे। कारण त्यांच्याकडे असणारा जो अनुभव आहे आणि ह्यांच्या अनुभवावरच आम्ही आज त्यांच्या पाठीकडे आम्हाला ह्या एक एक गोष्टी माहिती करून ह्याच्या पुढचा जो मंदिराचा कामकाज आहे हा कामकाज आम्ही पुढे पार पाडत असतो। त्यांचं सहकार्य असल्यामुळे आम्हाला कुठचंही काम करताना एक गती, एक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळेच जेव्हा आम्हाला आमची जी क्रीडा कमिटी समिती नेमण्यात आली आणि क्रीडा समिती नेमल्यानंतर आमच्याकडे काही जबाबदारी दिली, पण जबाबदारी दिल्यानंतर आम्ही त्या क्रीडा सामने यशस्वी करण्याकरता आम्हाला त्यांचं मोलाचं सहकार्य केलं झालं। आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की 1948 साली स्थापना झाली मंदिराची, पण ते स्थापना झाल्यानंतर जे मंदिर त्या काका दुबळ्यांनी केलं, तर त्यांचं जे कलशारोहण आहे त्यांच्या नातवाने म्हणजे आपल्या ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दीपकजी दुबळे साहेब हे त्यांनी आता वरती कळस चढवलं आहे आणि त्या मंदिराचं काम आजला पूर्ण झालेलं आहे। म्हणजे थोडक्यात त्यांनी म्हणाले की काम जोतं जे केलं आजोबानी आणि कळस मंदिराचं काम पूर्ण केलं नातवानी, आणि खरोखरच त्या नातवांना त्या काहीतरी ते या 75 वर्ष अमृत महोत्सवानिमित्ताने त्यांच्याकडनं हे घडणार होतं आणि त्यानिमित्तानेच आज ते अध्यक्षसुद्धा वाढीचे आहेत। त्या 75 अध्यक्षांच्या ह्याच्या पदाने आज त्यांनी अमृत महोत्सव साजरा केलेला आहे आणि कलशारोहण केलेलं आहे। आम्हाला ज्यांनी ज्यांनी हे इथे सहकार्य केलं आहे, आज कुठचेही कार्यक्रम करताना आम्ही आयोजक जरी असलो तरी सगळ्या गावातील तालुक्यातील सगळ्या मान्यवरांचं आमचं सहकार्य, जे काय आम्हाला क्रीडा समिती जेव्हा आम्ही क्रीडा स्पर्धा आयोजित केले त्यावेळेला सुद्धा आम्हाला बऱ्याच जणांनी डोनेट स्वरूपात आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले, विशेष मार्गदर्शन केलेलं आहे आणि अशा सर्वांचे मी या श्रीराम मंडळाच्या वतीने मी सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार। सर्वप्रथम आनंद कोकण यांचं स्वागत करतो। आणि ह्या आता जो श्रीराम जन्मोत्सव सोहळा चालू आहे त्याची सर्व रूपरेषा आमचे नरेश दुबळे, शैलेश कळे यांनी आपल्याला सांगितलेलीच आहे। गेले 10 दिवस जो कार्यक्रम आता चालू आहे आणि त्या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे आभार मानतो। आणि असाच कार्यक्रम दरवर्षी जल्लोषात साजरा व्हावा ही अपेक्षा करतो आणि उद्यासुद्धा
जो महिला मंडळाचा कार्यक्रम आहे त्याला सुद्धा सर्वांनी सहकार्य करावं, चांगलं सहकार्य करावं आणि ह्या मंडळाचा वर्षानुवर्ष कार्यक्रम चांगला व्हावा ही सर्वांकडून अपेक्षा करतो आणि सगळ्यांचं आभार मानतो. सर्वांना आनंद गोष्टी सांगू शकतो की आज मंडळांचे माझ्याकडे पूजेची सेवा करण्याची संधी दिली होती त्या संधीला आज मला 25 पूर्ण झालेले आहेत आणि मी मनोभावे पूर्ण सेवा करीत आहे. जेवढी सेवा करते तेवढे सहमताने मी चांगल्यापणाने करीत आहे. त्यातून काय जर चुकबूक झाले असेल तर मंडळी मला माफ करावी आणि ह्याच्या पुढेही सेवा करण्याची संधी मला मंडळाकडून भेटावी ही सर्वांकडे मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. गिमोणे दुबळेवाडी, गिमोणे मुंबई ट्रस्ट महिला प्रगती महिला मंडळ यांच्या वतीने आज आमचा श्रीराम मंडळ 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव हा खूप आनंदाने आज साजरा करण्यात आलेला आहे. आज 8 दिवस आम्ही महिला ग्रामस्थ पुरुष मंडळ तरुण मंडळ आज एकत्र येऊन हा आम्ही कार्यक्रमात साजरा केलेला आहे. काल आमचा माहेर वैष्णींचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला आहे, आनंदाने आज पार पडलेला आहे आणि या कार्यक्रमाबद्दल सर्वांना शुभेच्छा देते. गिमोणे दुबळेवाडीमधील जो अमृत महोत्सव 75वा अमृत महोत्सव झाला त्याच्यामध्ये खूप सर्वांनी सहभाग करून सगळ्यांनी उत्तम रीतीने पार पाडला आहे. नमस्कार. श्रीराम मंदिराच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही महिलांचे विविध कार्यक्रम आयोजित केले होते, संगीत खुर्ची, चमचागोटी, सुईदोरा वगैरे, पण ते अतिशय चांगल्या प्रकारे झाले. शिवाय आम्ही पाडव्याला म्हणजे कलश रोवण्याच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या महिलांनी एकदम सक्रिय भाग घेतलेला होता आणि काल माहीर वासिनींचा मेळावा आयोजित केलेला होता आणि तोही अतिशय चांगल्या प्रकारे झाला आणि आजचा देखील कार्यक्रम चांगला झालेला आहे, पार पडलेला आहे. उद्या आमच्या महिला मंडळाची पूजा आहे आणि तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सगळ्या महिलांनी मुलांनी भाग घेतलेला आहे आणि तोही कार्यक्रम चांगल्या प्रकारे होईल आणि याच्यापुढे सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतील असं म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या चरणी मी हे करते प्रार्थना.